येशूची निसर्गावर सत्ता आणि येशूची दुरात्म्यांवर सत्ता ह्या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या आणि आता आपण पुढं गेलो की ह्या गोष्टीमध्ये असं झालं की येशू पुन्हा धकापलीसवरून आला आणि आलेलं असताना गालिल प्रांतात तो होता आणि तिथे एक याईर नावाचा मनुष्य जो तिथल्या लोकल सिनेगॉगमध्ये रुलर होता अधिकारी होता तो येशू ख्रिस्ताकडे आला आणि बावीसावं वचन असं म्हणतं की ही फेल ॲट हिज फीट तो त्याच्या पाया पडला आता या ठिकाणी बघा दोन गोष्टी तुम्हाला सिमिलर दिसतील जेव्हा तो भूतग्रस्त आला होता तोही येशूच्या पाया पडला होता हा सिनेगॉगचा लीडर होता तो आला येशूच्या पाया पडतो अर्थ याचा असा आहे की त्याही माणसाला कळालं होतं की हा देव आहे आणि एक यहुदी माणसानं त्याला देव म्हणून कबूल करणं ही फार मोठी गोष्ट आहे कारण यहुदी व्यक्ती हा देवाशिवाय कुणालाच देव म्हणणार नाही त्याचं कारण असं आहे की माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे ही गोष्ट त्यांच्या मनावर कोरली गेलेली आहे आणि असं असताना तो त्याच्या जवळ येतो त्याच्या पाया पडतो त्याचं कारण असं आहे की त्याला आतून ही गोष्ट कळाली होती कुठंतरी की हा मसिहा आहे आणि मसिहा जो आहे तो देवच स्वतः मनुष्य होऊन येणार याची कल्पना त्यांना कुठंतरी होतीच आणि तो त्यांच्या त्याच्या पायावर पडला आणि तो त्याला म्हणाला माझी मुलगी मरायला टेकलेली आहे तू ये आणि तिच्यावर हात ठेव आणि तिला बरं कर पण ही जी ही ही जी घटना आहे त्या घटनेमध्ये आपल्याला हे दिसतं की ते येशू जेव्हा तिकडं निघाला होता तेव्हा दुसरी एक घटना त्यावेळेस घडली आणि जसं आपण म्हणालो की येशूची निसर्गावर सत्ता येशूची दुरात्म्यांवर सत्ता हे आपण पाहिलं तिसरी गोष्ट येशूची आजारावर सत्ता हे आता आपण पाहणार आहोत येशू तिकडं निघालेलं असताना असं म्हटलेलं आहे कोणी एक स्त्री There वॉज a सर्टन वुमन विच हॅड अ फ्लो ऑफ ब्लड फॉर 12 ट्वेल्व इयर्स बारा वर्ष रक्तस्त्राव असलेली एक स्त्री ती येशूला भेटण्याकरिता आली आता बारा वर्ष जेव्हा तिला रक्तस्त्राव होता तेव्हा तिच्या शरीरामध्ये कुठलीही शक्ती नसेल ती फार अशक्त असणार कारण इतके वर्ष ती ते सहन करत आहे पण तिला कळालं की येशू येत आहे आणि जेव्हा तिला ही गोष्ट कळाली तेव्हा तिनं आपल्या मनात ही गोष्ट ठरवली होती की येशू येणार आहे मी जाणार आणि त्याला स्पर्श करणार आता ही गोष्ट खूप कठीण होती कारण जेव्हा जेव्हा येशू असायचा येशू चालायचा तर त्याच्यावर भोवती इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की येशूपर्यंत पोहोचणं फार कठीण होतं त्यात पुरुष माणसं खूप आजूबाजूला असताना ही एक स्त्री जी बारा वर्ष रक्तस्राव झाल्यामुळे इतकी अशक्त होती तिला मनाची खूपच तयारी करावी लागली असेल की येशूला मी स्पर्श करणार आणि असं झालं की ती येशूच्या जवळ गेली आणि तिनं त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला असं देवाचं वचन आपल्याला सांगतं मी कधी कधी विचार करतो ह्या गोष्टीचा की हे कसं झालं असेल अनेक वेळा ती जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या गर्दीमुळे बाहेर फेकली गेली असेल एकदा दोनदा तीनदा किती वेळा प्रयत्न केला तिनं आपल्याला माहिती नाही किती दूरून चालत आली होती येशूला भेटायला माहिती नाही आणि काय काय तिनं प्रयत्न केले असतील येशू ख्रिस्ताला भेटायला हे आपल्याला माहीत नाही पण तिथं आल्यानंतर तिनं प्रयत्न केला त्याचा त्याला स्पर्श करण्याकरता आणि पडलीही असेल उठली असेल पण तिनं आपला धीर सोडला नाही कारण तिच्या मनात एक खंबीर विश्वास होता की मी जर ह्याला स्पर्श केला तर मी पूर्णपणे बरे होईल वैद्यांकडे गेली होती डॉक्टर्सकडे गेली तिनं सर्व काही ट्रीटमेंट घेतली होती कोणी तिला बरं करू शकलं नाही पण तिला हे माहीत होतं की हा जो डॉक्टर आहे तो माझा आजार निश्चित बरा करणार हा जो डॉक्टर आहे ज्याची ओपीडी कुठंच नाही आहे त्याचं ऑपरेशन थेटर कुठं नाही आहे त्याचा दवाखाना कुठेच नाही आहे तो फक्त चालत जातो तो बोलतो देवाच्या राज्याविषयी सांगतो मी जर ह्या डॉक्टरला स्पर्श केला प्रियानं कोणताही जगात डॉक्टर नाही जो स्पर्शाने बरा करतो पण तिला हे माहीत होतं मी जर त्याला स्पर्श केला तर मी बरी होईन आणि जेव्हा ती सगळं ते करत होती प्रयत्न त्यावेळेस कदाचित एका एक क्षणासाठी तिला त्याच्या झाग्याचा काठ दिसला पूर्ण शक्ती एकवट करून कदाचित तिनं हात पुढं केला असेल आणि तो स्पर्श तिला मिळाला तिनं जग्याच्या काठाला जसा स्पर्श केला त्वरित तिचा आजार बरा केला तिचा आजार बरा झाला येशून तिचा आजार त्वरित बरा केला आणि देवाचं वचन आपल्याला सांगतं की येशू त्या क्षणी तत्क्षणी थांबला आणि मागं वळून विचारलं मला कोणी स्पर्श केला हू टच माय क्लोज माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला आता शिष्य जे होते ते नेहमीच त्यांच्याकडे उत्तरं असायची ते म्हणाले येशू काय प्रश्न आहे हा एवढे लोक तुझ्या अंगावर पडायचा प्रयत्न करत आहेत आणि धक्कामुक्की चालू आहे आणि तू विचारतोस की कुणी मला स्पर्श केला त्यांना वाटलं दॅट इज अ वाईज आन्सर टू गिव्ह पण येशू हे ये म्हणत नव्हता की मला कोणी धक्काबुक्की केली कोणी धक्का मारला तो म्हणाला मला कोणी स्पर्श केला याचा अर्थ हा विश्वासाचा जर स्पर्श कोणी त्याला केला तर येशूला तेवढ्या गर्दीतून एक गोष्ट जाणवत होती की माझ्या वस्त्रांना कोणीतरी विश्वासाचा स्पर्श केला प्रभू त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि पाहत आहे तो शोधत आहे की कोणी त्याला स्पर्श केला भीत आणि कापत ती त्याच्या पुढे आली आणि पुन्हा एकदा ते तिसऱ्या वचनात तुम्हाला दिसेल ती त्याच्यासमोर नतमस्तक झाली आणि सर्व काही गोष्ट तिनं त्याला सांगितली आपल्याला याही ठिकाणी दिसतं की त्याला तिनं नमन केलेलं आहे कारण तिला माहित आहे की हा देवाचा पुत्र आहे नमन करते सर्व काय तिला सांगते त्याला सांगते कशी बर ती बरी झाली आणि प्रभू म्हणाला मुली तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे तिच्यामध्ये असलेला विश्वास आणि तिच्यामध्ये असलेल्या विश्वासानं केलेला स्पर्श हा येशूला जाणवला आज जर तुम्ही संकटात असाल तर मी तुम्हाला सांगतो विश्वासानं आपला हात पुढं करा आणि येशूला स्पर्श करा तत्क्षणी तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल कारण काल आज आणि युगानयुग येशू ख्रिस्त सारखाच आहे तो बदलत नाही दोन हजार वर्षापूर्वी जर तो कार्य करू शकत होता तर आजही तो कार्य करतो आणि आजही तुमच्याकरता तो कार्य करायला तयार आहे पुढे जाऊया आपण आणि पाहू मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ती स्त्री त्याला सगळं सांगत होती तेवढ्यात कोणीतरी याईराच्या घरातून आलं म्हणाल गुरुजींना त्रास देऊ नका तुझी मुलगी मरण पावली आहे आणि असं सांगितल्यानंतर ती जी बातमी याईराकडे आली ती किती स्ट्रॉंग असेल विचार करा तो खूप आशेनं आला होता त्याला माहीत होतं की हा जर आला तिला स्पर्श केला तर ती आजारातून बरी होईल आणि क्षणार्धात आणि त्याचा विश्वास वरतीच चालला होता त्याचं कारण असं की एका बाईनं त्याला त्याला स्पर्श केला त्याच्या डोळ्यासमोर ती बाई बरी झाली आणि असं असताना त्यानं स्वतःच्या परिस्थितीबद्दल विचार केला असेल की जर ह्या स्त्रीनं त्याच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला आहे आणि ती बरी झालीये तर ही व्यक्ती येशू जर आला आणि माझ्या मुलीला स्पर्श केला तर ती निश्चित बरी होईल त्याचा विश्वास शिगेला पोहोचला होता त्याच क्षणाला एक बातमी येते की तुझी मुलगी मरण पावली आहे त्याचा विश्वास परत खाली गेला असेल छत्तीसा वचन आपल्याला दिसतं येशू म्हणाला ऍज सूनज जीजस हर्ड द वर्ड दॅट वॉज स्पोकन ही सेट टू द रुलर ऑफ द सेनेगॉग डू नॉट बी अफ्रेड ओनली बिलीव जेव्हा त्याचा विश्वास खाली गेला असेल भय विश्वासाच्या ठिकाणी भय आलं असेल दुःख झालं असेल सर्व काही निराशा आली असेल त्यावेळेस येशू त्याला म्हणाला भिऊ नको विश्वास मात्र धर भिऊ नको विश्वास मात्र धर प्रियानो जगात कुणीच हे वाक्य उच्चारू शकत नाही त्या क्षणाला की भिऊ नको विश्वास मात्र धर कारण जेव्हा ती मुलगी मरण पावली आहे आता त्यावेळेस कोण काय करू शकतं जगात कोण आहे असा की जो म्हणू शकतो की भिव नको विश्वास मात्र धर देर इज नो वन एल्स कितीही मोठा कितीही मोठे राजे महाराजे असतील अधिकारी असतील कोणी असेल हे वाक्य ते उच्चारू शकत नाहीत फक्त येशू उच्चारू शकतो त्याचं कारण आहे की तो देव आहे पित्रयुहान आकोबने तिघांना घेऊन तो त्या या इराच्या घरी गेला आणि तिथं गेल्यानंतर जे लोक रडत होते आकांत करत होते त्यांना तो म्हणतो की तुम्ही का रडत आहात मुलगी मरण पावली नाही तर झोपलेली आहे मुलगी मरण पावली नाही तर झोपलेली आहे आमच्याकरता मृत्यू देवाकरता झोप आमच्याकरता जी मृत्यू इतकी महान अशी गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे की जी आम्ही काबीज करू शकलो नाही देवासाठी ती मोठी गोष्ट नाही त्याच्यासाठी ती झोप आहे गाढ निद्रा आहे लोक त्याला हसू लागले त्यानं मुलीच्या आईवडिलाला घेतलं आत गेलं दुसऱ्या इतर लोकांना आत येऊ दिलं नाही मुलगी तिथं झोपलेली होती आणि तिला म्हणाला तलिता कुमी अरे मग एक भाषेमध्ये तो ते म्हणाला त्याचा अर्थ मुली मी तुला सांगतो यानो येशूची मृत्यूवर सत्ता आपण बघूया येशूची मृत्यूवर सत्ता म्हणजे याचा अर्थ असा आहे की मृतावस्थेत असलेले लोकसुद्धा येशूची वाणी ऐकू शकतात मृतावथे मृतावस्थेत असलेलं जे शरीर आहे जे मृत आहेत ते कुठल्याही माणसाची वाणी ऐकू शकत नाहीत ते येशूची वाणी ऐकू शकतात कारण तो देव आहे तो तिला म्हणाला मुली उठ आणि देवाचं वचन असं सा सांगतं त्वरित इमिडिएटली ती मुलगी उठली आणि चालायला लागली ती बारा वर्षाची होती आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं असं देवाचं वचन सांगतं प्रभुने तिला त्यांना सांगितलं तिला काहीतरी खायला द्या येशूची निसर्गावर सत्ता येशूची दुरात्म्यांवर सत्ता येशूची आजारावर सत्ता येशूची मृत्यूवर सत्ता तो फक्त शब्द बोलत नाही फक्त दाखले सांगत नाही फक्त देवाच्या राज्याविषयी सांगण्यासाठी तो आलेला नाही तो स्वत देवाचं राज्य आहे आणि त्यानं दाखवलं की देवाच्या राज्यामध्ये वादळ होणार नाही देवाच्या राज्यामध्ये आजार नाही देवाच्या राज्यामध्ये दुरात्मा सहमूह नाही आणि देवाच्या राज्यामध्ये मृत्यूही नाही तिथे फक्त आनंद आहे तिथे फक्त जीवन आहे तो म्हणाला मी तुम्हाला जीवन द्यायला आलेलो आहे आणि तेही विपुलपणे जीवन द्यायला मी आलेलो आहे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल आणि येशूकडे याल तर आज तो तुमचं जीवन बदलेल त्याच्याकडे या आणि त्याला म्हणा येशू माझ्या पापांची मला क्षमा कर मी तुझ्याकडे येतो माझं जीवन मी तुला देतो माझ्या जीवनाचा मालक चालक तू हो माझा तारणारा तू आहेस तू त्या वधस्तंभावर मरण पावलास पुरला गेलास तिसऱ्या दिवशी मेलेला मधून पुन्हा उठलास याच्यावर मी विश्वास ठेवतो हो माझ्या अंतकरणात तू ये देवाचं आणि तुमचं एक घनिष्ठ नातं होईल आणि तुमचं जीवन बदलून जाईल देव किती चांगला आहे येशू किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा